सोलापुरातील सर्वाधिक टीआरपी असलेल्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. स्वरांजली चॅनलच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त पूर्व भागातील दत्तनगर येथील पद्मशाली पुरोहित संघम स्वरांजली स्टुडिओमध्ये आयोजित सत्यनारायण महापूजा कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थित राहून सोशल मीडिया नेटवर्कवर व प्रसिद्धी माध्यमाद्वारे शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले. नव्या वर्धापन दिनानिमित्त स्टुडिओमध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. तेजस दयानंद मामड्याल यांनी पूजेचे मानकरी होते. पौरोहित्य ओमप्रकाश सामल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेदपठण करत पूजा केली. यावेळी आरती करण्यात आली. सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी दळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुमकी. सायंकाळच्या सत्रात मान्यवरांनी स्वरांजली चॅनलच्या सत्यनारायण महापूजेचे प्रसाद व स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मामड्याल, चॅनल प्रमुख व्यंकटेश दोंता, संचालिका सौ रेणुका बुधारम, संचालक डॉक्टर मल्लिकार्जुन तरणळी, व्यवस्थापक वाडेकर, पत्रकार इरणनाथ जुजगार, साईराम श्री चिप्पा, क्रीडा शिक्षक रमाकांत मामड्याल, इंजिनियर विश्वंभर मामड्याल, श्रीनिवास नक्का, सिटी चॅनलचे संतोष पवार, क्रिकेटपटू वासू दोरणाल व परिवारातील सदस्यांना मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या. सोलापुरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वरांजली चॅनलला भेट देऊन सदिच्छा व्यक्त केली. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष तथा माजी महापौर महेश अण्णा कोटे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, अखिल भारत पद्मशाली पॉवरलूम विभागाचे अध्यक्ष अंबादास बिंगी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव तथा BRSचे नेते दशरथ गोप, पद्मशाली शिक्षण संस्था शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्याल, महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमचे अध्यक्ष सौ माधवी अंदे, सचिवा विद्या सिंगम, प्रभावती मद्दा, गीता चिट्याल, वनिता सुरम, सहकारी मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी मंचच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, सहसचिवा ममता तलकोकुल, पूर्व भागातील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ डॉक्टर माकम व डॉक्टर पडस लगीकर, संकल्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर राजीव मठ, आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक शिंदे, प्राचार्य कवी नरेंद्र गुंडेली, महालक्ष्मीर सारीचे संचालक अंबादास बिनगुंडी, व्यंकटेश ऑप्टिशियनचे तथा मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बोगा, रवींद्र गेटाल, ज्येष्ठ कवी गोविंद काळे, रामप्रभू माने, भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते नागेश सरगम, महर्षी मार्कंडेय महाऋषी जन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक निरंजन बोद्दुल, नाट्य परिषदेचे राज्य सदस्य प्राचार्य अजय दासरी, सेवानिवृत्त तेलुगू शिक्षक ओगन्ना देवनपल्ली, लक्ष्मीनारायण दुस्सा, सरगम टी हाऊसचे सत्यनारायण सरगम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, अशोक बल्ला व त्यांचे सहकारी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष अशोक इंदापुरे, सरचिटणीस संतोष सोमा, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती, आनंद बिरू, प्रकाश मंता, श्रीनिवास पुरुड, दयानंद कोंडाबत्तीन, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, बुर्ला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुळा कुडक्याल व सहकारी शिक्षिका सिंगम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हेमावती मिठा, सौ स्वरूपा मामड्याल मॅडम, सुप्रभात क्लासेसचे संचालक रवींद्र पानुगंटी व सौ रश्मी पाणुगंटी, रोटरीचे MIDCचे प्रेसिडेंट चारवाग बुरगुल, सचिव अशोक माधमवाद, प्राचार्य विठ्ठल वंगा, सौ वेणी वंगा, जयलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक व्यंकटेश बिटला, सुनेश जनार्दन बिटला, ज्वेलर्सचे संचालक रोहित बिटला, यंत्रमागधारक संघटनेचे खजिनदार तथा तेलुगू अभिवृद्धी संघमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सरचिटणीस गणेश पेनगोंडा, BRSचे सोलापूर धडाडीचे कार्यकर्ते विक्रम पिसके, भगीरथ हाईट्सचे अजय बुरा, स्वस्तिक इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक विष्णू गोस्की, लोकमतचे पत्रकार बाळकृष्ण दोड्डी, पत्रकार तथा कवी विजय गायकवाड, भाजपा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मुटकिरी, यंत्रमाग धारक संघाचे सदस्य दीनानाथ धुळम, माजी नगरसेवक शशिकांत केंची, निलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे श्रीनिवास बंदगी, हिंदू राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्ष रवी गोणे, विजय महिंद्रकर, आनंद मुसळे, अंबादास बटगिरी, शिवप्रभा मडके, मृत्युंजय मडके, राजश्री थळंगे, राजश्री इंदापुरे, सौ प्रिया बसवंती, नरहरी सामल, अरविंद मेरगू, श्रीनिवास कर्रे, सत्यनारायण ट्रेडर्सचे सत्यनारायण गरदास, परिवहन सदस्य तिरुपती परकेपंडला, श्रीनिवास बोगा, निलकंठेश्वर युवक संघटनेचे सतीश कुणी, अम्मा भगवान, सोलापूरचे प्रतिनिधी राजू दुडम, नरहरी बोम्मा, गोपी इंजापुरी, अल्ले आदींनी भेट देऊन परिवाराला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे तेलुगू सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते मेगा स्टार के चिरंजीवी यांचे स्वीय सहाय्यक तथा के
चिरू यूथ फैन्स असोसिएशन से अध्यक्ष रवणम स्वामी नायडू, बालू यूथ फेडरेशन से अध्यक्ष कणकी व सहकारी मार्कंडे मंदिरा व्यवस्थापक रायमल्लू गुंडेटी व सोलापुर केबल ऑपरेटर बंधुस मान्यवर मोबाइल द्वारे व व्हाट्सअप वीडियो द्वारे शुभेच्छा संदेश दिला। आज अपने पूर्व भाग एक दैदीप्यमान चैनल जो प्रचलित है स्वरंजली न्यूज चैनल आज नवे वर्ष पदार्पण करीत है। वास्तविक पाहता अपने समाज इतर समाज दैनंदिन का घड़ामोड़ होता अपने घरापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वरंजली चैनल करत है। त्यांना अशी स्थिति भरभराटी हो श्री मार्कंडेच्या रत्नी मी प्रार्थना करतो आणि पद्मश्री ज्ञान संस्थेच्या वतीने स्वरंजली चैनल शुभेच्छा देतो। येणाऱ्या ते अडचणी आहेत झोपडपट्टी मध्ये ते सर्व प्रश्न त्या काळातील प्रश्न त्यांनी आपल्या विविध अधिकाऱ्यांच्या समोर मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न स्वरांगी चॅनेलने केले आणि आपल्या स्वरांगी चॅनेलने केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या जे योजना आहेत म्हणजे पंतप्रधान आवास योजना किंवा महात्मा फुले आरोग्यदायी योजना किंवा उज्ज्वला गॅस योजना असे अनेक प्रकारे जे सरकारची योजना ते त्या काळातील लोकांपर्यंत गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वरांगी माध्यमातून केलेला आहे आणि करत भी आहे। आज स्वरांजली न्यूज चॅनलला सुरू होऊन 9 वर्ष झाली आणि 9 वर्ष कुठल्याही व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं आणि योगायोगाने आज मला या कार्यक्रमाला येण्याचा योग आला त्या रेणुका बुधाराम मॅडमच्यामुळे। हे दोघं म्हणजे या दोघांना मी लक्ष्मीनारायण म्हणतो नेहमीच आणि हिरोईन असतात। हे स्वरांजली चॅनलनं अनेक ऍक्टिव्हिटी जी चालू केलेल्या आहेत या ऍक्टिव्हिटीज मध्ये पूर्व भाग हा फक्त तेलुगूसाठी राहिलेला नसून जेवढ्या भाषा आहेत जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे तुम्ही केलेले आहेत त्यामुळे या चॅनलला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जुने चॅनल नवीन चॅनलमध्ये ताळमेळ झाले जे लोक अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर आज 9 वर्ष पूर्ण होत आहे। काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे नात्याला त्यांना मला पण शुभेच्छा देतो आणि सोलापूर शहरामध्ये तिसरा डोळा बनतो काम करावं सत्य लोकांसमोर आणावं ह्या सोलापूर शहराला एक दिशा द्यावी। सोलापूर शहरामध्ये घर बसल्या सगळ्याला आपण बातम्या दाखवता त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांची कार्यक्रम अशीच यशस्वी पात्र आज हा 9वा वर्धापन दिन आहे आणि पुढच्या वर्षी दशकोत्सव त्या ठिकाणी साजरा होती त्याप्रमाणे पुढच्या अनेक वर्षांपर्यंत सोलापुरातील जनतेसाठी म्हणून या चॅनलनं आपण प्राप्त असे कार्यक्रम राबवावे आणि दिवसेंदिवस या चॅनलची अशी प्रगती व्हावी। स्वराज्य चॅनलचे 9वा वर्धापन दिन स्वराज्य चॅनल वर आमदार साहेब परिवार कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम बुधाराम सौ श्रुतिका बोगा अमृता कण्णा राजू कारंपुरी राजू चिल्लमपुरी नारायण एरवा नागार्जुन राहुल भावना आमंची सौ प्राची गोली लावण्या मिठा बालाजी सग्गम लखन मिठा कॅमेरामॅन प्रकाश कुरापाटी स्नेहा सग्गम सुजाता माने शहापुरे राजपूत मिस्त्री सोमया येरगुंटला अंबादास मंगलपल्ली यांनी परिश्रम घेतले।